दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचा राजीनामा देऊन देवरा शिवसेनेच्या गटात प्रवेश करतील, शिवसेनेत प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दक्षिण मुंबईच्या जागेकरता भाजप आधीपासूनच आग्रही आहे. मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार असल्याची आता जोरदार चर्चा असल्यानं भाजप शिवसेनेत संघर्ष सुद्धा पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे. मवियामध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरेगड सोडण्यास तयार नव्हता. कारण आपण जर पाहिलं असेल तर गेल्या आठवड्यातच या ठिकाणी अरविंद सावंत यांना समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आदित्य ठाकरे यांची त्या ठिकाणी जाहीर सभासुद्धा झालेली होती. अरविंद सावंत यांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे हे मैदानात उतरलेले होते आणि यावरूनच स्पष्ट झालेलं होतं की ठाकरे गट दक्षिण मुंबईतली ही जागा सोडण्यास तयार नाही आहे. या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत यांचं देखील वक्तव्य समोर आलेलं होतं की गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेना लढत आली आहे, जिंकत आली आहे असं राऊत यांचं म्हणणं होतं. पण काँग्रेस या ठिकाणी जागा लढण्यास काँग्रेसही विशेषतः काँग्रेसपेक्षा मिलिंद देवरा हे या ठिकाणी आग्रही होते आणि त्यामुळे आता मवियातून आपल्याला या ठिकाणी संधी मिळत नाही म्हटल्यावर मिलिंद देवरा यांनी आता आपली एक वेगळी वाट निवडलेली आहे. मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण शिवसेनेत आल्यानंतर सुद्धा मिलिंद देवरा यांचा काही संघर्ष संपेल का तर या सगळ्या संदर्भात शक्यता वर्तवली जाते. कारण इथं भाजपा आधीपासूनच दक्षिण मुंबईच्या या जागेवर आग्रही आहे. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, लोकसभा निवडणुका जसजशा जवळ आलेल्या तसतसा कळीचा मुद्दा ठरतोय तो जागा वाटपाचा, मग तो मुद्दा मवियामध्ये असू दे किंवा तो मुद्दा महायुतीमध्ये असू दे. आता मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. अर्थात निमित्त ठरलंय दक्षिण मुंबईच्या जागेचं वर्चस्व. पण इथं आल्यानंतर सुद्धा देवरा यांचा काही संघर्ष संपणार आहे का? कारण भाजपमधून आधीपासूनच दोन नावांची जोरदार चर्चा आहे, राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा. त्यामुळे भाजपसुद्धा या जागेवर आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडेल लागवी? अगदीच लोकसभेच्या निवडणुका जसं जवळ येतात तसं सर्वच राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून तयारी सुरुवात झालेली आहे. खरं तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्याचे विद्यमान खासदार हे अरविंद सावंत आहेत जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. मात्र तेच पुन्हा या जागी निवडणूक लढवतील अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी सभासुद्धा घेतली होती. यानंतर मिलिंद देवरा खरं तर यांनी ट्विट केलं होतं आणि या ट्विटमध्ये या लोकसभा मतदारसंघावरती ज्या आहे ती उमेदवारी आपल्यासाठी दावा ठोकला होता. काँग्रेसकडून जरी या ठिकाणी जागा मिळाली नाही मिलिंद देवरा तर त्यांनी दुसरा प्लॅन तयार ठेवलेला तो म्हणजे शिंदेगडा जाण्याची चर्चा आहे. यासाठी मिलिंद देवरा यांच्या जवळचे काही निकटवर्ती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे निकटवर्ती खरंतर उघडसुद्धा नाव आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि थोडंसं अनुकूल वातावरण या ठिकाणी आहे. शिंदेगटामध्ये मिलिंद देवरा हे प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्या जागी दक्षिण मुंबईतून ते निवडणूक लढवतील, जागा त्या ठिकाणी उमेदवार मिळतील. मात्र महायुतीमध्ये सुद्धा संघर्ष या जागेवर पाहायला मिळतोय कारण भाजपसुद्धा इच्छुक आहे. मात्र शिवसेनाची ही आत्ताची विद्यमान जागा आहे त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा लढवलेली आणि विजयी सुद्धा झालेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या जागेवरती नक्कीच आपला दावा ठोकतील आणि ही जर जागा शिंदे गटाला मिळाली तर ती मिलिंद देवरा यांना मिळणार का? कारण मिलिंद देवरा जर शिंदेगडात आले तर त्यांना ही जागा मिळणार का? याकडे पाहणं महत्वाचं आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये मिलिंद देवरा यांची समजूत काढण्यात येईल का आणि काँग्रेस या समजूत काढण्यामध्ये यशस्वी ठरते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र मिलिंद देवरा यांना ही जागा मिळेल अशी शक्यता आहे ती दुसर आहे. त्यामुळे कुठेतरी मिलिंद देवरा हे दुसरा प्लॅन म्हणजे दुसरा पर्याय निवडण्याची अधिक दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. लागवी निश्चित. आता स्वप्नील, तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात की मिलिंद देवरा त्यामुळे बी प्लॅन काहीतरी या सगळ्या संदर्भात विचार करतायत. हा बी प्लॅन नेमका काय असेल मिलिंद देवरा यांचा? कारण जर या जागेवर भाजपसुद्धा आग्रही असेल तर मात्र देवरांचा बी प्लॅन नेमका काय असेल? शिवसेना की मग दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस?
लघवी, सध्या तरी मिलिंद देवरा यांचा बी प्लॅन हा शिंदे गटात प्रवेश करण्याचा, म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा आहे, कारण या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे आणि तो विजयी आलेला आहे. विद्यमान खासदार अरविंद सावंत हे शिवसेनेकडूनच विजयी झाले होते, त्यामुळे गेल्या दोन टर्मची आपण बात केली तर दोन टर्मच्या सुद्धा तुलनेमध्ये शिवसेनेला या ठिकाणी खासदार निवडून आलेला आहे. त्यामुळे यावेळेस सुद्धा जर शिंदे गटाकडून एखादा उमेदवार गेला तर तो सुद्धा निवडून येईल आणि मिलिंद देवरा यांचं काम किंवा देवरा जे परिवार आहे त्यांचं काम या ठिकाणी मतदारसंघामध्ये गेल्या 50 वर्षांपासून झालेलं आहे आणि मिलिंद देवरा सुद्धा गेल्या 5 वर्षांपासून तयारीला लागलेले आहेत, तयारी पण सुरू आहे तशा प्रकारची. त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जे लोकसभा निवडणूक येईल त्यामध्ये उमेदवारी मिळवण्याची मिलिंद देवरा यांची शक्यता जास्त आहे आणि ती उमेदवारी मिळवण्यासाठी ते सध्या शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. तूर्त या ठिकाणी अजितदादा गटामध्ये जाण्यासंदर्भात त्यांचा कोणताही विचार नाही किंवा कोणतीही चर्चा नाही, मात्र ज्या काही भेटीगाठी ह्या शिंदे गटामध्ये शिवसेनेसोबत झालेल्या आहेत त्याहून अधिक शक्यता ही ते शिंदे गटात प्रवेश करणार अशी आहे, कारण शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे हे त्यासाठी तयारी करत आहेत, त्यासाठी सर्व चर्चा सुद्धा ते स्वतः जातीने लक्ष घालणार असं एकंदरीत पाहायला मिळतंय. निश्चित, त्यामुळे अर्थातच, कारण दक्षिण मुंबईत आपण जर पाहिलं तर तसा शिवसेनेचा चेहरा नाही आहे दक्षिण मुंबईमध्ये आणि त्यामुळे मिलिंद देवरा यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.